नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन एक भरतीची अपडेट घेऊन आलेला आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नाबाड जी काय ग्रामीण आणि जी काय कृषी बँक आहे भारत सरकारची त्या भारत सरकारच्या बँकेमध्ये वॅकन्सी निघालेली आहे डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे ओके त्या पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएशन आपण म्हणतो ओके ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना ओके मग ते ग्रॅज्युएशन कोणत्या कोणत्याही शाखेमध्ये झालेलं असलं तरी चालेल तर वॅकन्सी दिलेली आहेत डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी जे काही एकशे त्र्याहत्तर जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो काष्टवाजी इथे दिलेल्या आहेत आणि डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदीसाठी चार जागा आहेत तरी वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पहिले जे पद आहे त्यासाठी एकवीस ते पस्तीस आहे आणि दुसऱ्या पदासाठी पण सेमच आहे एकवीस ते पस्तीस आहे त्यानंतर पात्रता इथं मी सांगितल्याप्रमाणेच आहे बॅचलर डिग्री झाली असली पाहिजे आणि पन्नास टक्के मार्क असले पाहिजेत त्याच्यामध्ये दुसऱ्या पदासाठी सुद्धा बॅचलर डिग्री सांगितलेला आहे मात्र हिंदी आणि इंग्लिश मिडियममध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं शिक्षण झालं असलं पाहिजे त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश हा जो काही सब्जेक्ट असला पाहिजे तुम्हाला आणि ग्रॅज्युएशनमध्ये पन्नास टक्के मार्क असले पाहिजेत असं यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो डेव्हलपमेंट असिस्टंट असिस्टंटसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता जास्त जागा आहेत फक्त पदवी आणि पगारसुद्धा इथं दिलेला आहे बत्तीस हजारच्या पुढं पगार आहे विद्यार्थी मित्रांनो संध्या है, चा, चा है, है, चांगली संधी आहे सरकारी नोकरीची ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचा आहे अर्ज ऑनलाईन करायचा आहे पंधरा सप्टेंबरपासून चालू होणार आहे ते दहा ऑक्टोंबरपर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट बघायची असेल तर इथं बघू शकता वेबसाईट आहे नाबार्ड डॉट ओ आर जीवरती तुम्ही पंधरा सप्टेंबरनंतर काय करू शकता फॉर्म हा भरू शकता खूप चांगली संधी आहे ओके याची डिटेल जी माहिती आहे आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी दाबायला विसू नका असेच भरतीचे नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र